hexagonal shape with twin golden borders draws inspiration from the seal of the great Indian emperor, Chhatrapati Shivaji Maharaj. नमस्कार, मी सुशील महाराज नाईकवाडे, शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षक. वक्तृत्वावर प्रभुत्व मिळवून तुमच्यातील आदर्श वक्ता घडवण्यासाठी तसेच व्याख्यान आणि कीर्तनातून शिवचरित्रातील प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला प्रेरित होऊन फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराजाला भारतीय नौदलाचे जनक म्हणतात आणि म्हणूनच आज आपल्या भारताचा नौदलाचा हा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या कार्याला समर्पित करणारा हा दिवस म्हणजे 2 सप्टेंबर 2022 इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जावावा असा हा क्षण. यापूर्वी आपला स्वतंत्र ध्वज नव्हता. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र्याचा ध्वज लाल किल्ल्यावर आपण तिरंगा फडकवला, पण भारतीय नौदलाला मात्र ध्वज नव्हता. आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाच्या कार्यातून प्रेरित होऊन, त्यांचं जे आरमार होतं त्याला प्रेरित होऊन फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजाला. आणि या सगळ्या गोष्टीला प्रेरित होऊन शिवाजी महाराजांची अष्टकोनी राजमुद्रा या ध्वजावरती आपल्याला दिसत आहे. हे अष्टकोन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. का छत्रपती शिवाजी महाराजाला हे समर्पित केलं, का प्रेरित झाले, काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरित होण्यासारखं, नौदलाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय, तर हो, ज्याचं आरमार त्याचा समुद्र असं एक सूत्र छत्रपती शिवाजी महाराजाला सापडलं होतं. आणि म्हणूनच आरमाराची बांधणी करणं छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 नंतर आरमाराची बांधणी सुरू केली. नंतरच्या 10-15 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे लक्ष केंद्रित केले स्वराज्याचं, ते फक्त आरमार, आरमार आणि आरमार. आणि म्हणून आरमाराची बांधणी केली आणि त्यासाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग असे सागरी किल्ले, जलकिल्ले हे बांधायला सुरुवात केले आणि आरमार स्ट्रॉंग केलं. 1400 जहाजं होती. यामध्ये काही 80 लढाऊ जहाजं होती, काही गुरबा होत्या, काही मचवे होते, काही छोट्या होड्या होत्या. अशा पद्धतीने 1400 जहाजं असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं सुसज्ज आरमार होतं. आणि आरमार का सुसज्ज ठेवायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय, तर आपल्या देशाला भविष्यात जर धोका असेल तर तो समुद्रमार्गानंच असेल. आणि म्हणूनच बघा तुम्ही कसा आला, समुद्रमार्गे चाला. आजपर्यंत जे आतंकवादी हल्ले झाले बहुतांश समुद्रमार्गे झाले. आणि समुद्रमार्गे देशाला धोका आहे हे ओळखून 400 वर्षापूर्वी देशाला धोका होऊ नये म्हणून आरमाराची बांधणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या या आरमाराचं कौतुक अनेक बखरकरांनी, अनेक इतिहासकांनी, अनेक इतिहास संशोधकांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार हे खूप स्ट्रॉंग होतं. ज्याचं आरमार त्याचा समुद्र. आणि म्हणून आरमार स्ट्रॉंग असावं, समुद्र आपला असावा. आता तर आपली जमीन तर छत्रपती शिवाजी महाराजांनी भरपूर काबीजही केली होती, पण आता समुद्र मार्ग आपला असला पाहिजे. आणि इथं मात्र भल्या भल्यांना भीती वाटेल, डच, पोर्तुगीज, इंग्रज थर कापायचे की समुद्रामध्ये एवढं मोठं आरमार छत्रपती शिवाजी महाराजांचं. आज एक आनंदाची गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टकोनी राजमुद्रा का, तर बघा अष्टकोन आहेत या राजमुद्रेमध्ये. 8 कोपरे आहेत, त्याला 4 दिशा आहेत आणि 4 दिशा उपदिशा आपण त्या सगळ्या 8 समजतो, असंही काही ठिकाणी मी वाचायला मिळालं मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा 8 आकडा, 8 पत्न्य, अष्टप्रधान मंडळ आणि अष्टकोनीच राजमुद्रा. या राजमुद्रेचं चिन्ह आज आपल्याला ध्वजावरती दिसतं. 2022 पासून आपल्याला स्वतंत्र ध्वज फडकवताना दिसणार आहे, त्या समुद्रामध्ये फडकवताना दिसणार आहे, या गगनामध्ये फडकवताना दिसणार आहे. ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळाली. मी पुन्हा एकदा भारतीय नौदलांचे, नरेंद्रभाई मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेचं प्रतिबिंब जे ध्वजामध्ये टाकलं त्याबद्दल पुन्हा आभार मानतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.